हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुक विथ मयुरी। माझ्या ब्रेकफास्ट प्रीमिक्सच्या सीरीजला तुम्ही सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद दिला, त्यामुळे आता मी एक नवीन प्रीमिक्सची सीरीज घेऊन आलेली आहे। कारण आता उन्हाळ्याला सुद्धा खूप सुरुवात झालेली आहे आणि या उन्हाळ्यामध्ये थंड थंड लस्सी प्यायला कुणाला आवडत नाही, त्यामुळे आता मी तुमच्यासाठी जी सीरीज घेऊन आलेली आहे त्याचं नाव आहे लस्सी प्रीमिक्स। तर यामध्ये मी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 प्रकारचे लस्सी प्रीमिक्स दाखवणार आहे। त्याचबरोबर हे प्रीमिक्स वापरून तुम्ही लस्सी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे। हे प्रीमिक्स अगदी प्रोफेशनल आहे, त्यामुळे जर तुम्हाला हे प्रीमिक्स पुढे जाऊन विकायचे असतील तर तुम्ही ते विकू सुद्धा शकता। त्याचबरोबर हे प्रीमिक्स तुम्ही एकदा बनवून एखाद्या एअर टाईट कंटेनर मध्ये 3 ते 4 महिने स्टोर सुद्धा करून ठेवू शकता। तर आज सर्वात आधी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मलाई लस्सी प्रीमिक्स। तर आता आपण बघूया की हे मलाई लस्सी प्रीमिक्स कसं बनवायचं ते। प्रीमिक्स बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर सर्वात आधी मी यामध्ये 1/7 टेबलस्पून पावडर शुगर वापरते आहे। आपली जी साखर असते रेग्युलर, त्याला मी मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे, ही 7 चमचे आहे। त्यामध्ये मी 1/3 चमचे मिल्क पावडर वापरते आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे, 1/2 चमचा सॅट्रिक ऍसिड, 1/3 मोठे चमचे या ठिकाणी योगर्ट पावडर आहे। तर ही योगर्ट पावडर तुम्हाला ऑनलाइन तुम्ही विकत घेऊ शकता किंवा ज्या ठिकाणी बेकरीचे सामान मिळते त्याच ठिकाणी सुद्धा ही तुम्हाला इझिली अवेलेबल होईल। हे या पद्धतीचं पॅकेट असतं योगर्ट पावडरचं, हे आपल्या प्रीमिक्स साठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्हाला हे स्किप करून नाही चालणार। जर तुम्हाला मी हे जे पावडर आहे ते मी अमेझॉन वरून परचेस केलं, जर तुम्हाला हे हवं असेल तर मी याची जी लिंक आहे ती खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, म्हणजे ज्यांना कुणाला हे परचेस करायचं असेल ते तुम्ही परचेस करू शकता। तर हे जे पावडर आहे ते मी 3 चमचे घातलेलं आहे यामध्ये, आणि 1/2 चमचा या ठिकाणी झेन्सन गम पावडर आहे, ही या पद्धतीची एक डब्बी आहे। हे सुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी बेकरीचं सामान मिळतं त्या ठिकाणी मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता। मी हे अमेझॉन वरून परचेस केलेलं आहे, याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। यामुळे आपल्या लस्सीला एक थिकनेस येईल। तर हे आपल्याला टाकायचं 1/2 चमचा, आणि अगदी चिमूटभर मीठ। आता आपण हे सर्व साहित्य एकदम मिक्सरमधून फिरवून घेऊया। या ठिकाणी मी हे सर्व पदार्थ मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। 1 सेकंदच आपल्याला हे फिरवायचे आहे जेणेकरून हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव होईल। तर या ठिकाणी आपलं मलाई लस्सी प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण बघूया की हे प्रीमिक्स वापरून लस्सी कशी बनवायची ते। तर लस्सी बनवताना तुम्ही एक तर ही पूर्णपणे दुधाची बनवू शकता किंवा दह्याची सुद्धा बनवू शकता, पण जी मार्केटमध्ये जी लस्सी मिळते ती दही आणि दूध हे मिक्स करून असते, त्यामुळे मी आज दही आणि दूध हे दोन्ही मिक्स करून तुम्हाला ही लस्सी दाखवणार आहे हे प्रीमिक्स वापरून। तर सर्वात आधी मी या ठिकाणी 1 मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1/2 कप दूध ऍड करते आहे, हे रेग्युलर वालंच आपलं दूध आहे, आणि 1/2 कप दही, घरचं एकदम छान असं दही आहे, आणि 2 चमचे ही दुधाची साय आहे। हे टाकणं ऑप्शनल आहे, पण जर असेल जर तुम्ही ही टाकली तर लस्सीची जी टेस्ट आहे ती खूप छान येते। आणि 3 चमचे आपल्याला या ठिकाणी हे प्रीमिक्स टाकायचे आहे। आणि आता हे सर्व पदार्थ आपण मिक्सरला 1/2 मिनिटभर आपण याला फिरवून घेऊया। या ठिकाणी मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आपली लस्सी या ठिकाणी तयार झालेली आहे। मी याला एखाद्या ग्लासमध्ये सर्व्ह करून घेते, तुम्ही बघू शकता अगदी मार्केट सारखी झालेली आहे।
जर तुम्हाला अजून थिक लस्सी हवी असेल तर आपले हे जे प्रीमिक्स आहे ते मी 3 चमचे वापरलं तर तुम्ही या ठिकाणी त्याला 4 चमचे सुद्धा करू शकता। त्याचबरोबर साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या ठिकाणी करू शकता। आता मी यावरती गार्निशिंग साठी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप टाकते आहे। तर मग तुम्हाला ही प्रीमिक्सची जी आपली लस्सी प्रीमिक्सची सीरीज आहे ती कशी वाटली हे मला खाली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर हे प्रीमिक्स बनवून तुम्ही पूर्ण उन्हाळा एन्जॉय करू शकता। त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर मग परत भेटूया पुन्हा एका अशाच लस्सी प्रीमिक्स सोबत। तोपर्यंत बाय बाय।